मावशी, मगाशी ममानी गौरी वहिनींच्या आईची समजूत काढली आहे खरी, पण मला आता वहिनींची काळजी वाटायला लागली आहे ग. का काय झालं? म्हणजे बघ ना, त्यांना पूर्वीचं सगळं कसं काय आठवून द्यायचं आपण? म्हणजे असं काहीतरी करावं लागेल जे ऐकून किंवा बघून त्यांना पूर्वीचं सगळं काही आठवेल. अरे पण सिद्धार्थ, त्यांना जर स्ट्रेस आला तर जास्ती भीती वाटते रे. त्या परत बेशुद्ध पडल्या तर काय करायचं आपण? डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर म्हणाले की त्यांची तब्येत सुधारते, पण त्यांना जास्ती स्ट्रेस देऊ नका, त्यांना रिकवर व्हायला थोडा वेळ लागेल. मग कधी बरं वाटेल गौरी वहिनीला? तेच तर सांगता येत नाही ना. असं म्हणून कसं चालेल कुणाल? जोपर्यंत गौरीला काही आठवत नाही तोपर्यंत निखिल तिकडे तुरुंगातच राहणार. आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे. मला एक कळत नाही, अविनाशनं आपल्या मुलाची जास्त काळजी आहे की त्या गौरीची? अगं असं का म्हणतेस तू? काका प्रयत्न करतायत ना. पण त्या प्रयत्नांना यश आलंय का? एक मिनिट. काय झालं सिद्धा? अल्ट्रा संपते. काय? अरे अंशी, अगं सिद्धार्थ आता काय करणार? हे काय चाललंय माझ्या बाबतीत? सगळे असं का म्हणताय? माझं लगीन झालंय म्हणून? आणि माझं घर नाहीये, माझं घर तर शिरगावला आहे. आणि हा माझा नवरा आहे असं म्हणतात. हा खरंच माझा नवरा आहे? ते एकदा बी मला भेटायला का नाही आला? या घरात का नाही दिसला? मला मला काहीच कळत नाहीये. हे सगळं काय चाललंय? काय झालं असेल निखिलचं तुरुंगात? खरंच एखाद वेळी नशिबात काय येतं काही सांगता येत नाही. काय झालं? वकील काय म्हणाले? ते म्हणाले नॉन अवेलेबल वॉरंट आहे, आपण प्रयत्न करत राहू. पप्पा, निखिल कसा आहे? कसा असेल बेटा तो जेलमध्ये? एकीकडे गौरीचं टेन्शन, दुसरीकडे हे आता नवीन टेन्शन. तो विचार करत असेल काय उपयोग आहे आपल्या बापाचा, सोडवू शकत नाही त्याला. खरंच अनु, कधी कधी वाटत काय काय उपयोग आहे या ऐश्वर्याचा, आपल्या कॉन्टॅक्टचा? जर आपल्या मुलांसाठीच त्याचा उपयोग होत नसेल तर. साहब, आप परेशान न होइएगा. भगवान हम सबकी परीक्षा ले रहे हैं, लेकिन आप देखिएगा, जीत हमेशा सच्चाई की होती है. छोटे साहब सही सलामत छूट के आ जाएंगे. हाँ, तू म्हणशील तसंच होऊ दे बाबा. गौरी कशी आहे? काका, वहिनी ठीक आहे आता. तिला काही आठवत आहे का? कारण आता तीच निखिलला वाचवू शकते. काका, सिद्धार्थ गेलाय वरती, म्हणालाय काही ते प्रयत्न करतो म्हणून. आता लेट्स सी काय होत आहे. येऊ दे, कोणाच्या तरी प्रयत्नांना यश येऊ दे. वहिनी, 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 मी सिद्धार्थ. तुमची नणंद केतकी, तिथीचा नवरा. आठवलं?
बरं ते जाऊ द्या. हा बघा, हा निखिल तुमचा नवरा. तुमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. तुम्ही दोघांनी मिळून या घरावर आलेल्या सगळ्या संकटांना तोंड दिलंय. आणि किती प्रयत्नानंतर तुम्ही दोघं एकत्र आलात. म्हणी तुम्हाला माहित आहे. आणि वहिनी हे बघा, ही जागा तुम्ही ते हनीमूनसाठी गेल्या होतात. हे निखिलने तुमच्यासाठी हा रिसॉर्ट बुक केला होता. आठवलं? ही जागा बघा. ही जागा तुम्हाला खूप आवडते. आणि इथे निखिलने आणि तुम्ही बऱ्याच आठवणीचे क्षण घालवले. हे बघा, आठवलं? मग वहिनी वहिनी मग दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही रिसॉर्टमधून बाहेर निघाले आहोत. त्यावेळी निखिल तुमच्याबरोबर नव्हता ना? मग तुम्ही एकट्या कुठे गेला होता? तुम्हाला कोणी भेटलं होतं बाहेर? वहिनी पुढे काय झालं? वहिनी आठवायचा प्रयत्न करा. मग काय झालं होतं? हा निखिल, हा तुमचा नवरा. वहिनी प्लीज, वहिनी काहीतरी आठवा. आणि 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 ही जागा, हा रिसॉर्ट. निखिल आणि तुम्ही आठवलं? वहिनी हा ही बघा. वहिनी आठवायचा प्रयत्न करा, नाहीतर निखिल बाहेर नाही येऊ शकणार. वहिनी प्लीज, वहिनी काय झालं होतं पुढे? वहिनी आठवायचा प्रयत्न करा. वहिनी काय झालं होतं पुढे? कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. त्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा आणि सबस्क्राइब करा.